राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज आक्रमक झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबवलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकास दर कमी झालाय. याचा थेट परिणाम उद्योग आणि नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनलाय. याचा निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी न दिल्याने सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि केंद्राच्या बाहेर जोरदार घोषणा देण्यात आल्या. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये रोजगारीची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. 2 कोटी रोजगार हे वर्षाला हे सरकार देतो म्हणलं होतं. 2 कोटी रोजगार सोडा, आहे ते रोजगार त्या ठिकाणी गमावण्याची वेळ आली. आज इंजिनिअरिंग ज्या लोकांनी केलंय ते इंजिनिअरिंग केलेली मुलं आज पिऊनच्या नोकऱ्या मागतायत. एवढी वाईट अवस्था या सरकारच्या काळात झालेली आहे आणि म्हणून या सरकारला कुठेतरी जाग यायला पाहिजे. रोजगार या ठिकाणी तरुण पोरांना मिळालं पाहिजे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज ह्या सरकारनं लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आंदोलनाची परवानगी नाकारली. लोकशाहीमध्ये आंदोलनाला परवानगी मागितल्याच्यानंतर नेहमी परवानगी दिली जाते, परंतु जाणीवपूर्वक बेरोजगाराचा जो आवाज आहे तो दाबण्याचा या सरकारचा कुठील कारस्थान होतं या गोष्टीत आणीबाणी यांनी केली. तरी पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारने कितीतरी दडपशाही केली तरी आंदोलन करणार आणि गेल्या 55 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचा दर 45% या सरकारच्या काळात झालेला आहे. म्हणून आता आम्ही काल नाशिकला रेल्वे रोको आंदोलन केलं, आज इथं एम्प्लॉयमेंट ऑफिसला टाळं ठोकलंय. अजून आम्ही काही आंदोलन करणार आहेत आणि या सरकारला जाग नाही आली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सरकारच्या मंत्र्याला जिल्हा बंदी करेल.